पहा की अविश्वास ठराव का आणावा लागला? प्रधानमंत्री मोदी आणि त्यांच्या सरकारवरती अविश्वास ठराव आणावा लागला कारण या देशातले एक राज्य गेल्या 3-3.5 महिन्यापासून हिंसेच्या वणव्यात पेटलेलं असताना महिलांची नग्न धिंड काढली जाते, हत्या होत आहेत आणि नरेंद्र मोदी या सगळ्या विषयावर संसदेमध्ये येऊन निवेदन करायला तयार नाही, त्याच्यामुळे मोदींनी बोलावं म्हणून अविश्वास ठरावाचं हत्यार उपसावं लागलं. पण नरेंद्र मोदींनी काल विक्रमी वेळेचं भाषण केलं प्रधानमंत्र्यांनी आणि मणिपूरवर किती बोलले 40 मिनिटं. याचा अर्थ असा आहे की या देशामधली राज्य जळत आहेत आणि आपल्याला चिंता नाही, आपण राजकारण करतो. मोदींचं कालचं 90% भाषण हे काँग्रेस पक्षावर आणि विरोधकांवर होतं, देशाच्या प्रश्नावर नव्हतं, मणिपूरवर नव्हतं. महागाई, बेरोजगारी, अंतर्गत सुरक्षा, चीनचा धोका, त्याच्यावर त्याने एक शब्द काढला नाही. काँग्रेस काँग्रेस आणि काँग्रेस. अहो 10 वर्ष तुमचं सरकार आहे, मणिपूरच्या समस्येला नेहरू जबाबदार आहे, जरा नेहरूंच्या विळख्यातून बाहेर पडा, इतकं नेहरूंवर आपलं प्रेम आहे. 10 वर्ष आपलं सरकार आहे, आपण काय केलं? त्याच्या आधी 6 वर्ष अटलजींचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये डिफेन्स मिनिस्टर जॉर्ज साहेब फर्नांडिस होते, त्यानंतर हे होते मोराजी देसाई होते प्रधानमंत्री. नेहरू काय सांगताय तुम्ही? विश्वनाथ प्रताप सिंग प्रधानमंत्री होते. पण जसे संताजी धनाजी दिसायचे मोगलांना, जसे ह्यांना नेहरू नेहरू आणि नेहरू. नेहरूंच्या विषयी त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे की आपण नेहरूंच्या उंचीचे नेते होऊ शकत नाही. पण नेहरू हे फार मोठे नेते होते, नेहरूला जगाची मान्यता होती. मणिपूर असेल, काश्मीर असेल, अनेक प्रश्न, मणिपूरचा प्रश्न असेल, हा तुम्ही 10 वर्ष काय केले ते सांगा, नेहरूंनी काय केलं सांगू नका. पण कालपासून आम्ही पाहत आहोत काँग्रेसवाले, भाजपावाले, मोदी भक्त हे फक्त मणिपूरचा समस्येचा दोष हे नेहरूंना देत आहे. तुम्ही सत्ता सोडा ना, तुम्ही सत्तेवरती का बसलेला? 10 वर्ष पुरेसे आहेत एका राज्याचा प्रश्न सोडवायला. तुम्ही कोणत्या राज्याचा प्रश्न सोडवला सांगा आतापर्यंत? आमचा बेळगाव कारवाचा जरी सोडवा,